सब्सक्राइब कीजिए हमारे यूट्यूब चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले अट्ठेचाळीस दिवसांच्या कालावधीत साई भक्तांकडून ऑनलाईन द्वारे दोन कोटी त्रेपन्न लाख सत्त्याण्णव हजार सातशे अठ्याहत्तर रुपये देणगी कोरोना व्हायरसच्या संकटामुळे हो दिनांक सतरा मार्च पासून शिर्डी येथील साईबाबाचे समाधी मंदिर साई भक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले असताना दिनांक सतरा मार्च ते दिनांक तीस मे या दरम्यान अठ्ठेचाळीस दिवसांच्या कालावधीत साई भक्तांकडून ऑनलाईनद्वारे दोन कोटी त्रेपन्न लाख सत्त्याण्णव हजार सातशे अठ्ठ्याहत्तर रुपये देणगी संस्थानाला प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली आहे डोंगरे म्हणाले की देश व राज्यभर आलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपायाकरिता व विषाणूची बाधा एकमेकांना होऊ नये म्हणून भारत सरकारनं व राज्य शासनाच्या वतीनं लॉकडाऊन करण्यात आले असून संस्थानाच्या वतीनं दिनांक सतरा मार्च पासून श्री साईबाबाचे समाधी मन मंदिर साई भक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे श्री साईबाबांचा महिमा व त्यांची संपूर्ण जगात पोहोचलेली असून त्यांचा भक्तवर्ग देशात व परदेशात मोठ्या प्रमाणात आहे दिनांक सतरा मार्च पासून मंदिर बंद ठेवण्यात आले असून या काळात टाटा स्काय संस्थान संकेतस्थळ व मोबाईल ऍप्स थेट ऑनलाईन दर्शनाचा लाभ साई भक्त घर बसल्या घेत आहे यामध्ये टाटा स्काय वर सुमारे पस्तीस लाख साईभक्त ऍक्टिव्हेट असून एक लाख बारा बा साई भक्तांनी संस्थानाचे मोबाईल अॅप डाऊनलोड केलेले आहेत तर संकेतस्थळावर दररोज सुमारे आठ ते नऊ हजार साई साईभक्त भेट देत आहेत साईबाबांचे मंदिर साई भक्तांना दर्शनासाठी बंद असले तरीही साईभक्तांनी बाबांना दक्षिणा देण्याची परंपरा सुरू ठेवली असून जगाच्या व देशाच्या काण्याकोपऱ्यातून साईभक्त संकेतस्थळाद्वारे व वा मोबाईल ॲप्सद्वारे ऑनलाईन देणगी संस्थानाला पाठवत आहे दिनांक सतरा मार्च ते तीन मे दोन हजार वीस अशा अठ्ठेचाळीस दिवसांच्या कालावधीत साई वक्तांकडून ऑनलाईन द्वारे दोन कोटी त्रेपन्न लाख सत्त्याण्णव हजार हो सातशे अठ्ठ्याहत्तर रुपये देणगी संस्थानाला प्राप्त झाले असल्याचे डोंगरे यांनी सांगितले